निप्पाणी येथे रेणुका देवीची यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न. निप्पाणी येथे श्रीमंत सिद्धोजीराजे निप्पाणकर यांनी स्थापन केलेल्या श्री रेणुका देवीचा जग हा सालाबादप्रमाणे सौंदती डोंगरावर देवी दर्शनास घेऊन जायचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यानंतर शनिवारी निप्पाणी येथील श्री रेणुका देवळाजवळ सालाबादप्रमाणे मोठी यात्रा भरवण्यात आली होती. सकाळी श्रीमंत दादाराजे निप्पाणकर व सौ सम्राट लक्ष्मीराजे निप्पाणकर यांच्या शुभ हस्ते देवीला अभिषेक घालण्यात आला. यानंतर रेणुका देवीची ओटी भरण्यात आली व आरती करण्यात आली. दुपारी श्रीमंत निप्पाणकर राजवाडामधून वाजत गाजत देवीस आंबील व भाकरी भाजी याचा नैवेद्य देवळापर्यंत आणण्यात आला व सर्व जग पालखी व देवळातील मूर्ती यांना ओटी भरून नैवेद्य देऊन त्यांना सायंकाळी हजारोंच्या संख्येने निप्पाणीतील भक्तगण यांनी देऊळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून भक्तिमय वातावरणात यात्रा संपन्न करण्यात आली. यावेळी श्रीमंत दादाराजे निप्पाणकर यांच्या हस्ते कापूर लावून यात्रेची सांगता करण्यात आली. उदगाई उद हा जयघोष करता यात्रा संपन्न झाली. ही यात्रा संपन्न करण्याकरता यात्रा कमिटीचे श्रीमंत विजयराजे निप्पाणकर, प्रकाश मोहिते, धनंजय मोकाशी, रमेश बिरंजे, जयसिंग घोडके, युवराज पाटील, संदीप पाटील, सुजित गायकवाड, संजय पाडळे, महादू माने, शहाजी भोई व इतर पदाधिकारी यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.